मी एक एमपीएससी सब्जेक्टिव्ह समजायचो. त्याचं कारण असं की युपीएससी म्हणजे युपीचे राजस्थानचे जे माझे मित्र होते त्यांची युपीपीएससी आणि राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन ही डिस्क्रिप्टिव्ह होती, म्हणून मला पण वाटायचं आपलं पण डिस्क्रिप्टिव्ह असेल. आणि मला हे पण माहित नव्हतं की एमपीएससी मध्ये पोस्ट कोणते. सर म्हणजे एका जर वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर पीवायक्यू आणि सिलेबस दॅट इज युअर की टू सक्सेस. कोविडच्या टाईममध्ये सर अनसर्टन्टी खूप होती, बरेच मित्र सेटल झालेले होते, मग त्यावेळेस एक अनसर्टन्टी अशी होती की एक्झाम कधी होणार, काय होणार, किंवा मग ते सगळ्या गोष्टी होत्या की म्हणजे आपल्याला किती वेळ लागणार इथं, ते थोडस ते मेंटल काइंड ऑफ प्रेशर होतं. तर मग जर आपण इथं इन्व्हेस्ट करत असून तर आपल्याला एकदम कन्क्लुझिव्ह आउटपुट निघालंच पाहिजे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. ठीक आहे, नाहीतर इथून आपल्याला मागं पण जाता येत नाही, परतीचे दोर कापले जातात. त्याच्यामुळं इथं जर येणार असाल ना तर 100% विचार करून या की म्हणजे पूर्ण 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 शुअर असाल तरच इकडे या. बाकीचे तर सगळेच तुम्हाला आता मोटिवेट करतील आणि म्हणतील की तू डीसी झाला तर असं होईल तसं होईल, सगळेजण म्हणतील, पण नाही झालं तर कोणच विचारायला येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपल्यासाठी शेवटचा ऑप्शन आपली फॅमिली आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. 2022 राज्यसेवा परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले महेश श्रीनिवास येलगट्टी सर आपल्या सोबत आहेत. सर, वास्तव कट्टेवरती आपलं स्वागत. सरांविषयी सांगायचं झालं तर 2020 सरांनी अभ्यासाला सुरुवात केली, 2020 पहिली राज्यसेवा दिली आणि त्याच परीक्षेमधून ते इंटरव्ह्यूपर्यंत गेले. 2021 परीक्षा दिली, 21 इंटरव्ह्यू दिला, 22 परीक्षा दिली, 22 इंटरव्ह्यू दिला आणि शेवटी उपजिल्हाधिकारी पदी तुमची निवड झाली. खरं तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण पूर्वपरीक्षा पास होणं बहुतेक जणांचं स्वप्न असतं. पहिल्याच परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा पास झाला, मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिला, अर्थात तुम्हाला फायनल यश मिळालं नाही, परंतु 2022 तुम्ही डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर झाला. एकंदरीत कशा पद्धतीने अभ्यास केला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आहोतच, परंतु एकंदरीत हा प्रवास कसा होता तुमचा? हे तुम्ही अभ्यासाला सुरुवात का केली, या क्षेत्राकडे का आणि कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्रात उतरला? सर, जसं तुम्ही विचारात की सर्वप्रथम इथून सुरू करतो की इकडे कसं आलो मी, तर सर लातूर म्हणजे सर मी लातूरचा आहे, प्रॉपर लातूर इथून आहे आणि माझे वडील हे शिक्षक आहे, आई गृहिणी आहे. तर सर बेसिकली शिक्षक असल्यामुळं तर घरामध्ये एक शिक्षणाचं वातावरण सुरुवातीपासून होतं, म्हणजे अवेअरनेस वगैरे सगळं होतं. आणि आमच्या घरी सर म्हणजे माझा एक भाऊ डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, एक भाऊ शेती करतो, एक भाऊ शिक्षक आहे, तर असं वेगवेगळ्या फील्डमधले ऑलरेडी आमच्या घरी म्हणजे आमच्या घरचे वेगवेगळ्या फील्डमध्ये ऑलरेडी कार्यरत होते. अधिकारीच नव्हतो कोणी? हा, अधिकारी नव्हतो कोणी. आणि तर तो एक होता आणि घरच्यांची पण एक बॅक ऑफ द माइंड किंवा बॅकग्राऊंड मध्ये असं की त्यांची पण इच्छा होती की एक अधिकारी झाला पाहिजे. माझे काका पण शिक्षक आहेत त्याच्यामुळे ते पण बरंच अवेअर असतात या गोष्टीबाबत, त्याच्यामुळे घरून तसं वातावरण होतं. दुसरं म्हणजे सर वडिलांनी मला लहानपणापासून थोडंसं न्यूजपेपर वाचायला किंवा सोशल गोष्टीमध्ये अवेअरनेस म्हणा किंवा त्याच्यावर आमचं घरी डिस्कशन व्हायचं की काय चांगलं काय वाईट असेल, मग त्याच्यातून सर मला जे आपलं विविध शासन असेल प्रशासन असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण झाला की म्हणजे काय असतं, ही सिस्टम काय असते, कशा गोष्टी वर्क होतात, एवढं बेसिक माहिती मला तिथून झाली. आणि लातूरला सर तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे लातूरला सर मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं खूप जास्त काय म्हणतो आपण की खूप जास्त त्याच्यावर जास्त चर्चा होती किंवा हे होतं डॉक्टर इंजिनियर घडवणारी फॅक्टरी आहे लातूर. जर फॅक्टरी हा शब्द तुम्ही खूप मस्त छान वापरलात तर ऍक्च्युली ती फॅक्टरीच आहे. त्याच्यामुळे सर पण मला पर्सनली त्या गोष्टी आवडत नव्हत्या, म्हणजे मेडिकल मला वाटत होतं की सॅच्युरेशन झाले आणि मग मला काहीतरी त्याच्यामध्ये नवीन एक्सप्लोअर करायचं होतं. तर त्याच्यामुळे मग 11वी 12वीला 4 राऊंड माझं हे ठरलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसकडं जायचं आहे. त्या सर मग त्यावेळेस सर पुढं नंतर आयसरला जाण्याची संधी मिळाली, IIT माझं सिलेक्शन झालं, IIT जी ॲडव्हान्ससाठी तिथून मग आयसरला जायची संधी मिळाली. आणि मग अराउंड 3rd year 4th year मी म्हणजे ऑलमोस्ट फायनली फॉर्मली मी म्हणजे कन्फर्म केलं की मला सिव्हिल सर्व्हिसेस करायचे. जसं माझं तिकडलं कॉन्व्होकेशन संपलं मी डायरेक्ट भोपाळवरून पुण्याला आलो आणि मग सर इथून पुढचा प्रवास सुरू झाला. तुमचे वडील शिक्षक होते? हो सर. तर तुम्ही आयसरला गेला? हा. अपेक्षा असतील की आता मोठ्या पगाराची नोकरी मिळेल? हा हा. आणि कसं असतं शिक्षक म्हटलं की खूप वेगळा विचार करतात. येस येस. मुलांचा विचार लहानपणापासूनच त्यांनी विचार केलेला असतो मुलांचा. त्यांनी असं कधी म्हटलं नाहीत का की नाही आता तुला कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, तू नोकरी कर, या क्षेत्रात पडू नको, कारण हे अनिश्चित क्षेत्र होतं? हा बरोबर सर, म्हणजे तुम्ही जो म्हणलात की एक्झॅक्टली हे एकदम अनिश्चित क्षेत्र होतं, पण सर इथं थोडंसं उलट होतं. म्हणजे असं नव्हतं की वडिलांचं असं म्हणणं नव्हतं की मी आयसर मधून पुढे जाऊ नये असं त्यांचं म्हणणं नव्हतं, पण जसं मी म्हणालो की 11वी 12वी पर्यंतच्या बॅकग्राऊंड पर्यंत
वडिलांचाच असा आग्रह होता जास्त की सिव्हिल सर्व्हिस गेलं पाहिजे असं त्यांचा जास्त आग्रह होता. पण त्यांचं हे पण म्हणणं नव्हतं की तू ते सोड. मग एकंदरीत त्यांचं असं होतं की तू व्हॉट एव्हर तू जे पण करशील त्याला त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. तुम्हाला हे कधी माहित झालं स्पर्धा परीक्षा किंवा ही जी पद आहेत, आज तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे, माहिती कधी झालं? सर तसं लहानपणापासून माहित होतं. म्हणजे मला वाटतं मी 8वी 9वी असेल त्यावेळेस आमच्या शाळेत 8वी 9वी किंवा 10वी अराउंड तर आमच्या शाळेचे जे माजी विद्यार्थी होते सध्या आपल्या महाराष्ट्रात ते कार्यरत आहेत IAS कौस्तुभ दिवेगावकर सर, येस येस, तर ते आमच्या शाळेचे विद्यार्थी होते. बरं, येस. तर त्याच्यामुळे त्यावेळेस सर थोडस असं एक फॉर्मली माहीत झालं. पण बाकी प्रशासन असतं, अधिकारी असतात, तहसीलदार असतो किंवा जिल्हाधिकारी असतात, असं बेसिकली माहीत होतं. पण ते काइंड ऑफ ते आपण पहिलं इन्स्पिरेशन म्हणू शकतो किंवा एकदम जवळून ते आलं. बाकी वडिलांमुळे तर त्या गोष्टी थोडस डिस्कशन जे मी म्हटलं त्याच्यातून त्या गोष्टी माहीतच होत्या. पण म्हणजे MPSC कडे यायचं हे मात्र सर 4th इयरमध्ये थोडंसं हे झालं. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की मी भोपाळला असताना माझे सगळे मित्र जवळपास म्हणजे UPचे राजस्थानचे असे असायचे आणि त्यावेळेस माझं सिव्हिल सर्व्हिसेस फिक्स होतं म्हणून मी थोडंसं UPSCच्या अँगलनं मी ते बघत होतो. आणि पण कधी मला हे नव्हतं माहीत की MPSC ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचा विषय असा होता सर की मी एक MPSC सब्जेक्टिव्ह समजायचो. त्याचं कारण असं की UPS म्हणजे UPचे राजस्थानचे जे माझे मित्र होते त्यांची UPPSC आणि राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन ही डिस्क्रिप्टिव्ह होती म्हणून मला पण वाटायचं आपलं पण डिस्क्रिप्टिव्ह असेल. आणि मला हे पण माहित नव्हतं की MPSC मध्ये पोस्ट कोणते म्हणजे ऑफिशियली अशी पद असतात माहितात म्हणजे MPSC मधून कोणती भरली जातात ते माहित नव्हतं. पण त्याच्यामध्ये सर एक ट्रिगर पॉईंट असा झाला की संदीप भस्के सर जे सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर ते 2016-17 बॅचचे ते आहेत तर ते त्यावेळेस उपजिल्हाधिकारी पदे लागले होते आणि ते फॅमिली फ्रेंड होते आमचे. मग त्यांचं जेव्हा मी नाव वाचलं तेव्हा मी थोडंसं सर्च केलं की मग MPSC कशा पद्धतीनं आहे आणि मग त्याच्यामध्ये कोणती कोणती पोस्ट आहेत. त्यांची पोस्ट बघितल्यानंतर मला कळलं की डेप्युटी कलेक्टरच्या लेवलची पोस्ट सुद्धा MPSC मधून भरली जाते आणि म्हणून मग मी थोडंसं आता आणि MPSC ऑब्जेक्टिव्ह होती सर आणि माझा JEE वगैरे त्या गोष्टीमुळे JEE मध्ये त्या अनालिटिकल गोष्टी माझ्या चांगल्या होत्या. JEE मध्ये मी JEE मेन्स क्वालिफाय झालो, ॲडव्हान्स क्वालिफाय झालो तर त्यामुळे त्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून मी विचार केला की आपण सुरुवातीला MPSC प्रिपेअर करूया. म्हणजे एकंदरीत MPSC ऍक्च्युअल माहिती 3rd इयर 4th इयर मध्ये अराउंड झाली. बरं, एवढा गॅप पडलेला होता कारण जर MPSC तुम्ही करताय तुम्हाला पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमिक ज्योग्राफी मराठी इंग्रजी ग्रामर असेल या सगळ्या गोष्टी याचा गॅप पडलेला होता आणि त्यात तुम्ही 2020 पहिला अटेम्प्ट दिला आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेला हे कसं शक्य झालं? कारण काय की एवढा गॅप पडलेला होता, एकतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवेला आलात, पहिल्याच अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलात, समोर 1 डिसेंबरला राज्यसेवेची परीक्षा आहे, त्या अनुषंगाने काय सांगाल विद्यार्थ्याला तुम्ही कशा पद्धतीने? कारण पहिल्याच प्रयत्न तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत जाता म्हणजे काहीतरी इतरांपेक्षा तुम्ही वेगळं केलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा चुका होतात त्या चुका तुम्ही होऊन दिल्या नसतात, काय नक्की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला सर? म्हणजे एकाच जर वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर PYQ आणि सिलेबस दॅट इज युअर की टू सक्सेस. म्हणजे आपल्याला बुक्स नाही वाचायचे, बुक्स कम्प्लीट करायचं नाही आपण, म्हणजे इथं बुक कम्प्लीट करायला आलेलं नाही किंवा आपण लेखकाला बांधलेलं नाही ज्यांनी पुस्तकं लिहिलेत. आपलं एम काय की आपल्याला सिलेबस हे करायचं. जेव्हा तुम्ही जितकं जास्त तुम्ही सिलेबसचं अनालिसिस कराल आणि सिलेबसवर प्रश्न कसे येतात हे PYQ करणार आहे. मग तुम्ही जितकं जास्त PYQ आणि सिलेबस या दोन गोष्टीची जेवढी सांगड घालाल तेव्हा तुम्हाला कळतात की सिलेबसमध्ये असं वाक्य लिहिलेलं आहे आणि त्या वाक्यावर आयोगाला जे प्रश्न अपेक्षित आहेत किंवा काय अपेक्षित आहे ते तुम्हाला त्या प्रश्नामधून कळणार आहे. त्याच्यावरून तुम्ही पुढचे तुमचे प्रश्न प्रेडिक्ट करू शकता, ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुमचे एफर्ट्स, म्हणजे मी सांगेल म्हणजे मी म्हणेल की 50% कमी होतात जेवढे आपण एफर्ट्स लावतोय. आणि हे पण कळायला मला सुद्धा बेसिकली 3rd अटेम्प्टमध्ये मला ते अजून प्रकर्षाने किंवा जास्त पद्धतीने ते कळालं. पण जे सगळे टॉपर्स म्हणजे मी पण जेव्हा इथं आलो सुरुवातीला खूप सारे ओरिएंटेशन ऐकले, टॉपर्सचे टॉपर्स टॉक वगैरे ऐकला तर सगळेजण हेच सांगत होते की PYQ सिलेबस. पण 2020 जो माझा पहिला अटेम्प्ट होता त्यावेळेस मला पण एवढं ऍक्च्युली नव्हतं कळालं की कसं करायचं काम. PYQ सिलेबस आहे ठीक आहे मी थोडं केलं पण ऍक्च्युअली ते काम मी 22 आणखीन चांगल्या पद्धतीने केलं. म्हणून जी की आहे म्हणजे एका जर ह्याच्यात सांगायचं झालं तर PYQ आणि सिलेबस, बुक्स कम्प्लीट नाही करायचं, सिलेबस कम्प्लीट करायचं. MPSC काय अपेक्षित आहे हे तुम्हाला PYQ मधून कळतं, ते केलं तर तुम्ही नक्की यशापर्यंत जाऊ शकता. अभ्यास तुम्ही कुठं पुण्यातच केला की लातूरला? सर प्री कोविड 6-7 महिने म्हणजे मी भोपाळ डायरेक्ट पुण्यात आलेलो तर इथं 7-8 महिने मी इथं केलेला आहे. नंतर कोविडमध्ये मी 1.5 वर्ष लातूरला केला आणि नंतर परत कोविड झाल्यानंतर इकडे आलो. मी एक ऑब्झर्व करतोय की ज्यांनी कोविडचा फायदा घेतला ते अधिकारी झालेत. येस, तुम्ही पण त्याच्याच लाभार्थी आहात.
हो डेफिनेटली सर, म्हणजे मी 100% म्हणेल आणि तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. त्याचं कारण असं सर की म्हणजे आपण जे एक वाक्य असतं ना की म्हणजे युद्धाची तयारी तुम्ही जेवढी मैदानाच्या बाहेर कराल तेवढं तुम्हाला मैदानात कमी घाम करावा लागणार आहे. तर हे जे वाक्य आहे ना ते माझ्या प्रिपरेशनसाठी किंवा किंबहुना बाकी सगळ्यांसाठीच ते लागू होईल. कारण तुमचा रिझल्ट हा प्रीच्या अगोदरचे 2 महिने किंवा प्री टू मेन्सचे 4 महिने ह्याच्यावर कधीच ठरत नसतो. तुमचा रिझल्ट ह्या या टाईमफ्रेमच्या बाहेरून तुम्ही जे केलेला आहे तर त्याच्यावर ठरत असतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे सर मी कोविडमध्ये सुरुवातीचे 2 महिने एकदम आरामात घालवले, खायचं प्यायचं झोपायचं असा एकदम निवांत कार्यक्रम होता. मग नंतर ते सगळं करून थकल्यानंतर मग जाणीव झाली की आता परत आपल्याला अभ्यास सुरू केला पाहिजे. मग पण अभ्यासाला ते म्हणजे काय म्हणतात की कुठून सुरुवात करायचं हेच होत नव्हतं. म्हणजे एक्झाम काही माहीत नाही आणि मी पण जास्त असं आयसोलेटेड होतो, जास्त टचमध्ये नव्हतो. तर मग मी थोडंसं असं वेगवेगळ्या लेक्चर्स करा किंवा नोट्स बनवा. मग मी एक कार्यक्रम हातात घेतला की आपण फक्त एक करायचं, सिलेबसमधल्या पॉईंटच्या नोट्स बनवत जायच्या. आणि सर त्यावेळेस ज्या गोष्टींच्या माझ्या म्हणजे ज्या ज्या सब्जेक्टच्या माझ्या नोट्स बनलेल्या आहेत त्या माझ्या शेवटपर्यंत अजून पण त्या नोट्स टिकून आहेत. कोविडमध्ये तयार केलेल्या नोट्स तुम्ही अजून वापरता? अजून मी वापरतोय त्या नोट्स माझ्या. आणि त्याचे बंचेस पण आहेत. आणि ते विषय असा झाला की तो मी रॅन्डम कशा पण कागदावर लिहून ठेवल्या पण ते नोट्स एवढ्या मस्त बनल्या. म्हणजे मी 2-3 सोर्सेस वापरून एकदम निवांत दररोज आपल्याला वेळच म्हणजे खूप वेळ वेळच वेळ होता. दररोज मी खूप जास्त पण नाही करायचो, 5-6 सकाळी 2-3 तास करायचो. मग दुपारी शेताकडे वगैरे जायचो, गावाकडे होतो आम्ही, नंतर परत 2-3 तास करायचं. असं म्हणजे काही हे नव्हतं, कोण चाल म्हणलं चालायचं असं. पण मग दररोज जसं की ऍक्ट आता पॉलिटीचे ऍक्ट्स आहेत, आज एकच ऍक्ट केला आपण बेअर ऍक्ट मधून मस्त त्याच्या नोट्स काढले, उद्या एक केला, जास्त असं लोड न घेता. पण त्याचा फायदा असा झाला की मग दिवसातून एकाच गोष्टीसाठी आपण खूप टाइम देतोय, 2-3 सोर्सेस मधून करतोय, PYQ बघतोय, मग त्या गोष्टी एकदम चांगल्या बनत गेल्या. मग आता माझी हँड रायटिंग त्या नोट्स खराब आहेत समजा, हँड रायटिंग वगैरे, पण माझी बदलण्याची इच्छा होत नाही की मला वाटतं तो डेटा आता आपला बेस्ट आहे. मग ती मला गोष्ट तुम्ही जे म्हणाला ती एकदम प्रकर्षाने जाणवली की कोविडमध्ये ज्या गोष्टी आणि ज्या सब्जेक्टच्या मी नोट्स नाही बनवल्या कोविडमध्ये त्या सब्जेक्टच्या नोट्स सर पुन्हा नाहीच बनल्या. त्याला मला ते बुकवरच काम करावं लागलं. तुम्ही कासवाच्या गतीने गेलात पण योग्य ठिकाणी पोहोचला, योग्य ठिकाणी पोहोचला. असं कधी वाटलं नाही का की तुम्ही प्री कोविड 6 महिने अभ्यास सुरू केला, कोविड आलं, लॉकडाऊन पडलं आणि म्हणजे 6 महिने अभ्यास केला आता संपलंय, आता पुढं काय, असं कधी वाटलं नाही का? नाही सर, म्हणजे आता तसं वाटायला पाहिजे पण ऍक्च्युली सर कसं होतं की माझी पोस्ट निघाली नव्हती त्याच्यामुळे स्टॉपिंग पॉईंट काहीच नव्हता. दुसरं म्हणजे मी एक्झाम पण दिली नव्हती त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण नव्हता. बरोबर, त्याच्यामुळे करायला खूप गोष्टी होत्या. त्याच्यामुळे असं जास्त असं वाटलं नाही की आपल्याला काही. हां, फक्त एक होतं कोविडच्या टाईममध्ये सर अनसर्टन्टी खूप होती, बरेच मित्र सेटल झालेले होते. मग त्यावेळेस एक अनसर्टन्टी अशी होती की एक्झाम कधी होणार, काय होणार, किंवा मग ते सगळ्या गोष्टी होत्या की म्हणजे आपल्याला किती वेळ लागणार इथं, ते थोडंसं ते मेंटल काइंड ऑफ प्रेशर होतं. पण बाकी असं एवढं. बरं, कोविडनंतर ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल अभ्यासाला सुरुवात केली, हां, कशा पद्धतीने अभ्यास करत होते, स्ट्रॅटेजी कशी असायची किंवा टाइम टेबल कसं असायचं तुमचा अभ्यास? हां सर, टाइम टेबलचा जो तुम्ही मुद्दा सांगितला म्हणजे 20 अटेम्प्ट सर एकदम वेगळा होता. 20 अटेम्प्टमध्ये मी गोष्टी केल्या सगळ्या व्यवस्थित पण त्या ऑर्गनाईज वेमध्ये नव्हत्या. मी जसं म्हणालो थोडं मला PYQ सिलेबस मी सांगड घालण्याचा प्रयत्न केला पण त्या लेवलपर्यंत नाही पोहोचलो. कारण ते आम्हाला ऐकायचंय 20, 21, 22 कुठल्या चुका तुम्ही त्या टाळत गेला. हां, आणि म्हणजे सर बघा 20 अटेम्प्टला मला मी जरी इंटरव्ह्यूला असलो तरी मला लीड कमी होती, ठीक आहे. मग त्यावेळेस मी म्हणजे मेन्सला जे होतं ते मी आणखीन चांगलं करू शकलो असतो पण एकदम खूप छोट्या छोट्या सिली मिस्टेक केल्या होत्या. म्हणजे लाईक गोल करायचे माझे जवळपास 15 मार्काचे जे होते प्रश्न पूर्ण 4 पेपरमध्ये मिळून जवळपास 10-12 क्वेश्चन माझे गोल करायला चुकलेले. म्हणजे मी तिथे लिहिले वेगळं पण गोल वेगळं केले, असे साध्या माझ्या चुका होत गेलेल्या. आणि ते 12 क्वेश्चन म्हणजे 15 मार्क होते आणि जवळपास माझे 15-20 मार्कनं पोस्ट गेले होते. तर ती एक चूक, म्हणजे ती एक चूक होती 20 अटेम्प्टला. दुसरी चूक होती सर मी इंग्लिशला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो, म्हणजे लँग्वेजला मी म्हणजे प्रामाणिकपणे कबूल करायला काही प्रॉब्लेम नाही की मी खूप ओव्हर कॉन्फिडन्स घेत गेलो. म्हणजे मला असं वाटायचं की मला इंग्लिश येत नाही तर कोणालाही असं वाटायचं. इंग्लिशचा कुठं अभ्यास करायचा असतं का, मराठी तर सोपंच आहे. आणि एकदा करून ठेवलं मी ते सुरुवातीला, मी प्रिपरेशनमध्ये ते चांगलं करून ठेवलं. मग मला ते चांगला रिझल्ट दिसायला लागला की बा चांगलं येते. मग म्हटलं आता आपल्याला येत नाही तर काय एवढं होऊन जाईल, काय विषय नाही त्याचा. पण ते मला हे गोष्टीची कल्पना नव्हती की बाबा 60 मिनिटात आपल्याला 100 सोडवायचे. म्हणजे माहीत होतं तसं पण सिरियसनेस नव्हता तो. आणि मग मी डायरेक्ट परीक्षेच्या अगोदर 15 दिवस अगोदर मी कंटेंट रिवाईज केला आणि डायरेक्ट पेपरला गेलो. पेपरमध्ये मला वाटलं सगळं मला येते आता आणि मी म्हणजे असं एकदम आरामात क्वेश्चन केले. तिथं मला वाटलं माझे सगळे बरोबर येत आहेत पण जेव्हा मी घरी येऊन जेव्हा चेक केले पेपर झाल्या त्यावेळेस मला कळलं की खूप मोठा आपलं ब्लंडर झाला आहे तिथे.
तर ती एक दोन चुका होत्या. हिस्ट्री सर आणि तिसरं म्हणजे वीसच्या अटेम्प्टला तिसरं म्हणजे सर मी हिस्ट्री केलं नव्हतं. म्हणजे माझं एक म्हणजे माझं प्रिपेअर करण्याची एक पद्धत अशी आहे ना, मी एखादा विषय घेतला तर तो प्रॉपर मी कम्प्लीट करतो. तो कम्प्लीट झाल्याशिवाय मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. म्हणजे मला ते कन्सेप्ट सगळ्या कळल्या पाहिजेत, त्यातल्या नोट्स बनल्या पाहिजेत, ते सगळं. म्हणजे मला कोणी पण विचारलं ह्या सब्जेक्टमधला सिलेबसमधला त्या सब्जेक्टमधला हा पॉईंट आहे आणि याच्यावर आयोगाचं काय कसं आहे, तुझं काय अभ्यास आहे, तर मला ते सांगता आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने करायला वेळ लागतो. मग 20 मला हिस्ट्री कव्हर करायला मला वेळ नव्हता, म्हणून मी हिस्ट्रीला सर मी ऑप्शनलमध्ये सोडलेलं. ऑप्शनल इन द सेन्स मी मार्केटमध्ये गेलो आणि डायरेक्ट मी एक म्हटलं मार्केटमध्ये हिस्ट्रीचं माइंड मॅप कोणता आहे का, ते विचारलं. दोन माइंड मॅप घेऊन आलो, एक महाराष्ट्राचा इतिहास आणि एक भारताचा इतिहास. तेवढ्याच माइंड मॅपवर मी जाऊन प्रिपेअर केलं. मग तिथं मला ॲव्हरेज मार्क आले. त्यावेळेस त्याचा जास्त लॉस झाला नाही, पण ते जे सिली मिस्टेक होते आणि लँग्वेज त्या दोन्हीचा मला थोडा लॉस झाला. 21 अटेम्प्टला मात्र मी त्याच्यावर काम केलं. जसं तुम्ही म्हणालात की कसं प्रिपेअर केलं, तर 21 अटेम्प्टला मी त्या सिली मिस्टेकवर प्रॉपर काम केलं आणि मी ठरवलं की मी प्रत्येक क्वेश्चन गोल करताना बोलून गोल करणार 50-4, 51-3 असं. तर त्या पद्धतीनं आणि डायरेक्टली त्याचा फरक पडला माझा. फक्त मला वाटतं 700 प्रश्नामध्ये माझं गोल करायला एकच चुकलं तिथं. त्याच्यानंतर लँग्वेजला सर मी पूर्ण टाइम दिला. म्हणजे दिवसातला मला कळालं की लँग्वेजमध्ये खूप कोप आहे. आपण 100 मार्काचा विषय पण आपल्याला 20 मार्काची लीड देऊ शकतो. आणि म्हणून मग मी त्याच्यावर प्रामाणिकपणे काम करायला सुरू केलं. मी आधी करत नव्हतं केलं. म्हणजे आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट सर कशी असते की आपल्याला चूक झाली ती कळली पाहिजे, ते ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. बरोबर. मग मी विचार केला की नाही असं जमणार नाही, थोडस मग इंग्लिशला मी प्रॉपर नोट्स वगैरे काढल्या आणि सकाळचे सर मी 4 ते 5-6 तास मी लँग्वेजला देत होतो. म्हणजे अराउंड मी 7-8 जर लायब्ररीत पोहोचत असेल तर मी 12 लँग्वेज करायचो परत आणि 12 ते 1 पेपर सोडवायचो. माझा एक मित्र एसटीए झाला होता, त्याने मला फक्त सहज क्लू दिला की लँग्वेजमध्ये पेपर सोडवल्यानं फायदा होतो. त्याने जवळपास 30-40 पेपर सोडवलेले. अक्षय म्हणून नाव आहे त्याचं, तो आता झालेला आहे त्याचा 50 रँक आहे 2023. त्या क्लूवर सर मी नंतर त्या अटेम्प्टला मी 30 दिवस म्हणजे कंटेंट केला. कंटेंट केल्यानंतर मला कळत नव्हतं की आता आणखीन काय करू मी लँग्वेजला. मग कंटेंट करून पण मार्क्स येत नव्हते 1-2-3 टेस्ट सोडल्यावर. मग नंतर मला कळलं की त्या क्लूवर मी पेपर सोडवायला सुरू केले. जवळपास 30-40 पेपर मी लँग्वेजचे दररोज एक परीक्षेपर्यंत मी कंटिन्यू सोडवायचो. तर लँग्वेजला तिथं सर मला मी 41-50 वरून 72 गेलो. म्हणजे डायरेक्ट 22 मार्काची तिथं ग्रोथ झाली. त्याच्यामुळे आता माझ्यासमोरचे दोन विषय होते, लँग्वेज आणि हिस्ट्री. लँग्वेज सेटल झाला 21 अटेम्प्टमध्ये आणि 21 अटेम्प्टमध्ये थोडंसं कमी होण्यामध्ये हिस्ट्रीचा रोल होता. मी हिस्ट्री परत स्किप मारलं होतं कारण 20 आणि 21 मध्ये टाइम काहीच नव्हता. तिकडले इंटरव्ह्यू झाले की इकडले मेन्स होते. मग वेळ भेटला नाही हिस्ट्रीला. लँग्वेजवर काम केलं पण हिस्ट्रीला वेळ भेटला नाही. मग परत तेच केलं माइंड मॅपवर. पण 20 कसं होतं सर, हिस्ट्रीचे प्रश्न अवघड होते आयोगाचे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते लेवल प्लेइंग होतं. म्हणजे मला काही जास्त लॉस झाला नाही. 21 पेपर आयोगाचा सोपा आला, मुलांनी मार्क स्कोर केले पण माझा अभ्यास नव्हता, मला परत तिथं कमी आले. मग 22 माझ्यासमोर सर्वात महत्वाचं टार्गेट होतं हिस्ट्री. मग मी 22 दररोज सकाळी मी लायब्ररीत गेल्यानंतर 2 तास मी हिस्ट्री करायचो डेली. म्हणजे मी 7:30 गेलो तर 10 वाजेपर्यंत किंवा 9:30 मी हिस्ट्री करायचो आणि मग 9:30 मी चहा प्यायला जायचो. जो माझा अवघडवाला पार्ट होता सकाळी केलो मी, दिवसभर माझा कॉन्फिडन्स मेंटेन आहे. मग काही विषय नाही. मग तो हिस्ट्रीचा सॉर्ट आउट झाला. हिस्ट्रीला परत 40 मार्क आले. म्हणजे 60 पैकी 40-42 समथिंग 22 स्कोर आला. म्हणजे एक गोष्टी सॉर्ट आउट. तुम्हाला ज्या ज्या चुका लक्षात आल्या त्या तुम्ही सुधारत गेला, म्हणून खरं तुम्हाला आज यश आहे. जसं सुरुवातीला सांगितलं की 1 डिसेंबरला राज्यसेवा परीक्षा आहे, जे काही नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे जुने विद्यार्थी आहेत, कशा पद्धतीने आता 2 महिन्याचा वेळ राहिला असं आपण गृहित धरूया, या 2 महिन्यात कशा पद्धतीने तयारी केली. आता नवीन विद्यार्थी तर काही लगेच एखादा ऑनलाईन सुरू करतोय असं नाही. परीक्षा ऑलरेडी 4 वेळा पुढे गेली म्हणजे यांचा अभ्यास झालेला आहे, आणि जसं झालेलं नसेल त्याने अभ्यास करूच नाही पुढे. म्हणजे पुढच्या परीक्षेची तयारी करावी, कारण 4 वेळा परीक्षा पुढे गेली आणि अजूनही अभ्यास होत नसेल तर मग उपयोग नाही. पण अभ्यास झालाय असं गृहित धरूया आपण. आता ह्या पुढचं 2 महिन्याचं नियोजन कसं असलं पाहिजे विद्यार्थ्यांचं, काय केलं पाहिजे? सर जसं तुम्ही सांगितलं की त्याचा 2 वर्ग आहेत आता ह्याच्यामध्ये. एक नवीन मुलं आहेत आणि दुसरा असा वर्ग आहे जो 1-2-3 वर्षापासून प्रिपेअर करतोय किंवा मेन्स दिलेले. त्या 2 वर्गासाठी सर वेगळ्या स्ट्रॅटेजीज असायला पाहिजेत. जो नवीन वर्ग आहे त्यांनी सरळ प्री वर फोकस करायचा, म्हणजे फुल टाइम प्री करायचं, प्री वर फोकस ठेवायचा. त्यामध्ये सर सायन्स आणि करंटवर फोकस जास्त ठेवायचा, कारण करंट अफेअर्स जे आहे ते वेगळं असतं. बाकी सगळे विषय आपण खूप वेळेस ऐकतो, वेगवेगळ्या वेजनी प्रिपेअर करतो, पण करंट अफेअर्स हे एकदाच करायला लागतं 1 वर्षाचं आणि ते दरवर्षी वेगळं होतं. म्हणून करंटवर फोकस दिला पाहिजे फर्स्ट, आणि सायन्सवर फोकस ठेवला पाहिजे. ज्या मुलांना सायन्स अवघड जातं, पर्टिक्युलरली आर्ट्सच्या मुलांनी, कारण तो डिसाइडिंग फॅक्टर आहे. ऑप्शनलला टाकतात काही? हा नाही, तो दॅट इज व्हेरी रॉंग स्ट्रॅटेजी. कारण इथं कसं आहे, हा इथं कसं आहे सर, तुम्हाला चान्स नाही आहे.
बघा 110 मार्क तुम्हाला स्कोर करायचे, तुम्हाला कुठलाही विषय ऑप्शनल टाकून जमणार नाही. आणि 110 किंवा 108 कट ऑफ होतो मागच्या वेळेस, तर 108 मार्क तुम्हाला नाही पाहिजे, तुम्हाला 120+ मार्क पाहिजे, तरच तुम्ही मेन्सची तयारी खुल्या मनाने करू शकता. बरोबर, नाहीतर तुम्हाला मग तुम्ही सगळ्या चर्चामध्ये अडकून बसणार की किती कट ऑफ लागला, काय होईल, कसं होईल, मग कोणते क्वेश्चन कॅन्सल होणार, ह्याला विचार, त्याला विचार, युट्यूबवर ह्याचे अंदाज बघ, तसल्या गोष्टीला काय मग त्याच्यासाठी प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही. मग तुम्हाला जर ऍक्च्युअली मेन्सची प्रिपरेशन करायचं असेल आणि शेवटचा अटेम्प्ट आहे, तर चांगल्या पद्धतीने मेन्सचं पूर्ण होल हार्टेडली प्रिपेअर करायचं असेल तर 120+ शुड बी युअर टार्गेट, आणि ते अचीव्ह झालंच पाहिजे ही गोष्ट. मग त्यासाठी सर तुम्हाला काही सोडून मिळणार नाही, म्हणजे सोडून काही जमणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात त्याला मी ऍड करतो की जर आपण इतके दिवस त्या विषयावर काम केलं नाही आणि अजून जर स्किप करत असेल, आयोगाने आपल्याला 6 महिने एक्झाम आपली पुढे जात आलेली आहे जवळपास, तरी पण जर आपण त्याच्यावर काम केलं नसेल तर मग ते व्हेरी काय म्हणतात त्याला, त्याच्यावर काम करणं अपेक्षित होतं, आपण जर करत नसाल तर ते खूप चुकीचं आहे. बरोबर, मग ते तुम्ही जर आता पण जर तुम्ही स्किप करत असाल तो सिरियसनेस नाही, मग तर तो मग एक्झाम प्रिपेअर करण्याला पॉईंटच नाही. बरोबर, इथे तुमचं रोजगाराचा विषय आहे किंवा तुमचं काय म्हणतात त्याला तुमच्या अँबिशनचा विषय, आणि जर तुम्ही त्याच्यासाठी एवढं लागणाऱ्या गोष्टी जर बेअर मिनिमम करू शकत नसाल तर मग त्याला पॉईंट नाही. म्हणून स्किप करणं इज नॉट द ऑप्शन. तर मग नवीन मुलांनी फुल टाईम करायचं, म्हणजे प्रिपेअर फुल टाईम प्रीचं करायचं. त्याच्यामध्ये अजून एक स्ट्रॅटेजी असं करू शकतात, ज्यांना सर बऱ्याच मुलांना असं हे होतं ना की रिव्हिजनला प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी दिवसातून मॅक्सिमम सब्जेक्ट कव्हर करायला बघा. प्रत्येक सब्जेक्टला साधारण आपल्याला 5-6 सब्जेक्ट आहेत, तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास द्या. म्हणजे एकाच सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट दिवसातून वाचण्यापेक्षा, त्यांचे 50-50 पानं वाचण्यापेक्षा तुम्ही दररोज 5 सब्जेक्टचे 20-20 पानं वाचा किंवा 10-10 15-15 पानं. लाईक आता इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्सचे 2 टॉपिक करा दारिद्र्य बेरोजगारी, सायन्सचे 2-3 टॉपिक करा बायोचे, किंवा 2 टॉपिक करा, 1.5-1.5-2 तासाचे स्लॉट करू, तर असे 1-4 स्लॉट झाले तर तुमचे 8 तास होतात अभ्यास. बरोबर, त्यातला 100% स्लॉट हा करंटचा पाहिजे, आणि त्यांना सायन्स अवघड जातं किंवा इव्हन तुम्हाला जमतं तरी पण सायन्सचा स्लॉट ठेवा, कारण तो जास्त मार्क कॅरी करतो म्हणून. तर तुमचे 2 स्लॉट फिक्स झाले, तर दुसरे मात्र तुम्हाला 1 पॉलिटी 1 जॉग्रफी किंवा 1 आता तुम्ही कमी जास्त करू शकता, 1 इकॉनॉमी असं तुम्हाला करायचं. तर हा एक पॅटर्न आहे, आणि त्याच्यामध्ये ज्याच्यावर जास्त प्रश्न येतात किंवा एकदम प्रीचा एकदम लिमिटेड टॉपिक्स आहेत, जसं इकॉनॉमिक्स हे 8-10 टॉपिक आहेत, तुम्ही दररोज 2 तास केला तर तुमचं 7 दिवसामध्ये रिव्हिजन होणार आहे. बरोबर, तर तुम्ही त्या पद्धतीने ते मॅनेज करा, म्हणजे एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमचं 10 दिवसामध्ये 1 रिव्हिजन होतं, इथून 7 दिवस आहेत तुमचे 6 रिव्हिजन. तुम्हाला कळणार पण नाही, फील पण येणार नाही की आपण करतोय हे वाटणार पण नाही. आणि हा पण तुम्हाला ड्रॉबॅक असणार नाही की एक सब्जेक्ट समजा तुम्ही 10-15 दिवस आधी केलाय आणि 10-15 दिवसानंतर त्याची परत बारी आली, तर मग काय वाटतं आपल्याला की अरे ते शून्यातून सुरू करावं लागते, 15 दिवसामध्ये सगळं पाठी कोरी झालेली असते, तर तो तुम्हाला इश्यू राहणार नाही. तुम्ही एक्झाम पर्यंत सगळ्याच विषयाच्या टचमध्ये आहात, काही तुमचं फर्स्ट रिव्हिजन लास्ट रिव्हिजन नाही, हेच तुमचं सगळं रिव्हिजन आहे, रिव्हिजनचे पारायण कॉन्स्टंट तुमचे चालू असतात. तर हा एक मुद्दा. तर हा जुन्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न. नवीन विद्यार्थ्यांसाठी असं आहे की नवीन विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आयडिया आहे की मला किती वेळ लागणार आहे, म्हणजे आता मला माहित होतं की मी 15 दिवसात प्री करू शकतो, आणि असं बऱ्याच अधिकारी म्हणा किंवा मेन्स दिलेल्या मुलांना माहित आहे, तर त्यांनी फक्त तेवढा टाईम सोडायचा डेडिकेटेडवाला आणि बाकी टाइम मेन्स करायचं. तेवढ्यापेक्षा अजून सेफ साईड बोललो तर 10 दिवस, 15 दिवस लागणार असेल तर 20 दिवस सोडा, 25 दिवस सोडा. मग आता 1 महिना पूर्ण मेन्स करायचं. ओके, मेन्स पण पर्टिक्युलरली असे टॉपिक करा, पूर्ण मेन्सवाले नको, ज्याचा तुम्हाला प्रीमध्ये काही ना काही फायदा होणार आहे. फॉर एक्झाम्पल पंचायत राज असेल, 1-2 क्वेश्चन आला तर फायदा होईल आपल्याला, किंवा आपलं जे GS3 मधले काही सिलेक्टेड टॉपिक असतील, ठीक आहे, तर असे टॉपिक करा. किंवा हिस्ट्री आहे, हिस्ट्री खूप मोठा आहे, मग हिस्ट्री करून घेतला तर तुम्हाला मेन्सला पण, आपण मॉडर्न हिस्ट्री प्री साठी खूप जास्त करत नाही, तर तो मेन्ससाठी पण प्रिपेअर होईल, आत्ता पण प्रिपेअर होईल. तर हे असे टॉपिक तुम्ही या महिन्यात करून घ्यायचे, आणि सोबत फक्त एक करायचं, करंट चालू ठेवायचं. आणि अगेन ज्यांना सायन्स आवडत आहे त्यांनी वाटल्यास 3-4 तास सायन्स आणि करंटसाठी काढून ठेवा, शक्यतो 6 नंतरची, जेवणानंतरची, दिवसभर मेन्स करा. मेन्स प्लस दोन्ही पण चालू राहील 1 महिना, 1 महिन्यानंतर किंवा शेवटच्या 20-25 दिवसात फुल टाइम प्री मोड मध्ये जायचं. अगदी बरोबर, या पद्धत, कारण आता नवीन काही करायचं नाही त्यांना. हा, 1 दिवस आधी परीक्षा पुढे ढकललेली, म्हणजे तुम्ही अभ्यास पूर्ण झालाय असं गृहीत धरून तुम्हाला रिव्हिजन करणं तेवढंच महत्वाचं आहे. आता समजा नवीन विद्यार्थी अभ्यास करतायत, पुढची परीक्षा देत आहेत, काय आता प्रत्येक जणाला काय असतं, टॉपर्सची बुक लिस्ट पाहिजे असते किंवा काय त्यांनी मटेरियल वापरलंय, कशा पद्धतीने वापरलंय, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तुमचं जे बुक लिस्ट काय होती प्रिलिम्स? सोर्सेस आपल्याला कॉमन ठेवायचे, म्हणजे फर्स्ट तर डिस्क्लेमर असा आहे की जरी मी काही सांगितलं तरी तुम्ही चेंज करू नका, लास्ट मोमेंटला काही चेंज करणार नाही. हे आता नाही, जे नवीन कॅन्डिडेट आहेत
की ज्यांनी आता सुरुवात केली. ओके ओके. हा, हे एक डिसेंबर सेट नाही, ज्यांना नवीन सुरुवात करायची किंवा जे पाहत आहेत की बाबा आता मला अभ्यासाला सुरुवात करायची तर काय केलं पाहिजे. कारण काय होतं, बुक लिस्ट तयार करण्यात किंवा पुस्तकं शोधण्यात ज्यांचे वर्ष दोन निघून जातात करण्यामध्ये. तर आता नवीन पॅटर्न आपला वेगळा असणार आहे, त्याच्यामुळे थोडस मेन्स आपल्याला जास्त सांगता येणार नाही. कारण आपण पूर्व परीक्षेवर प्री बद्दल जर बोललं तर सिम्पल, आता क्वालिटी आहे लक्ष्मीकांत सरांचं बुक करायचं, इकॉनॉमिक्स आहे देसले सरांचं बुक, ते पण फिल्टर करून करायचं, म्हणजे पूर्ण नाही करायचं, फिल्टर करून करायचं जेवढे टॉपिक कामाचे तेवढेच. त्याच्यानंतर सायन्स आहे तर सचिन सरांचं बुक मोर दॅन इनफ आहे. सचिन बसके सरांचं बुक सफिशियंट आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, तर एन्व्हायरमेंटला तुम्ही कुठल्या पण शॉर्ट नोट्स वापरल्या तर जास्त फायद्याचं आहे. रादर दॅन कुठलं बुक वापरण्यापेक्षा शॉर्ट नोट्स वापरा. एखादी कुठली बॅच केली असेल किंवा कुणाच्या पण नोट्स असतील तर नोट्स वापरा, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्योग्राफी आहे, तर ज्योग्राफीमध्ये फिजिकल ज्योग्राफीसाठी 11वी NCERTचं ते इंद्रजित राठोड सरांचं जे बुक आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं, तर ते बुक महत्वाचं आहे. त्या बुकमधून तुमचे जवळपास 7-8 क्वेश्चन कव्हर होतात आणि ते एकदम काय म्हणतात त्याला टू द पॉईंट आहे, आयोगाचा बेसिक सोर्स आहे NCERT असल्यामुळं. तर त्याच्यातून तुमचे 7-8 क्वेश्चन कव्हर होणार. आणि जगाचा भूगोल मला वाटते 10वी किंवा 11वीचं स्टेट बोर्डचं बुक आहे, तर त्या बुकमधून जगाचा भूगोल बेसिक करायचा, त्याच्यावर रॅन्डम क्वेश्चन पडतात, तर बेसिक जगाचा भूगोल तिथून करायचा. महाराष्ट्राचा भूगोल शक्यतो एखाद्या छोट्या नोट्सच्या फॉर्ममध्ये भेटलं तर तिथून करून घ्या प्रीसाठी. जसं आप्पा आत्मरे सरांचं छोटंसं बुक आहे तर ते करू शकता, किंवा आणखीन कुठं पण जिथे तुम्हाला समरी भेटेल, जास्त डिटेल नाही द्यायचं आपल्याला, आयोग जास्त म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतं. आणि भारताचा भूगोल स्किप करू शकता, म्हणजे मी भारताचा भूगोल कधी असं सिरियसली प्रिपेअर केलं नाही. 1-2-3 क्वेश्चन रँडमली येतात, ते मला वाटायचं माझ्या GKवर सॉल्व्ह होतील आणि ते डायरेक्टली कुठल्या पुस्तकातून पण येत नाही, त्याच्यामुळे ते करण्याचा जास्त पॉईंट राहत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मी ते स्किप करायचो. हिस्ट्रीला म्हणाला तर एन्सियंट मेडिवलचे अगेन नोट्स वापरा, कारण जसं पर्यावरणाचं आहे ना तसंच छोटासा टॉपिक आहे, कमी पण क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे 60-70-80 पानाच्या कुठल्या नोट्स असतील तर त्या नोट्स वापरा, लुसंट वगैरे कुठल्या पण, तेवढं सफिशियंट आहे, टू द पॉईंट करायचं, जेवढ्या घराने करायचे तेवढीच घराने बेसिक करायचं. हे झालं एन्सियंट मेडिवलचं. आणि समाज सुधारक वगैरे महाराष्ट्राच्या अँगलनं अगेन जसं आप्पा आत्मरे सरांचं छोटंसं बुक आहे, किंवा कुठलं मी माइंड मॅप वापरायचो एक, मला आता त्याचं नाव आठवत नाही, पण ते माइंड मॅप होता 11वी स्टेट बोर्डाचा, त्याच्यावर बेस्ड तो माइंड मॅप होता. तर तो जो माइंड मॅप होता त्या माइंड मॅपमध्ये बेसिक गोष्टी होऊन जायच्या, म्हणजे जेवढं आपल्याला प्रीला सफिशियंट आहे तेवढं होऊन जायचं. मेन्स म्हणजे प्रीसाठी मी मॉडर्न वगैरे जास्त नव्हतं केलं, करायचो पण नाही, जर करायचं असेल तर अगेन मी माइंड मॅपमधूनच करायचो प्रीसाठी. किंवा तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक होल अँड सोल तुम्हाला प्री मेन्ससाठी, जसं मी आता म्हटलं, हे एक महिना तुम्ही करा आणि नंतर मग तुम्हाला मॉडर्नसाठी काही करण्याची गरज नाही. हिस्ट्रीमध्ये काही फिक्स नसतं, तुम्हाला तिथे जाऊन वर्कआउट करावं लागतं ते स्टोरीजवर. तर अशा पद्धतीनं आहे, निश्चितच अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी खरं जर सुरुवात केली, कारण काय होतं पुस्तक वाचण्यात आणि पुस्तक ते शोधण्यात याच्यातच अर्धा वेळ निघून जातो. आणि विद्यार्थी काय करतात, प्रत्येक ठिकाणी याच्यासाठी कुठलं घेऊ त्याच्यासाठी कुठलं घेऊ, त्याच्यामुळे मी एकदम सविस्तर तुम्हाला विचारलं ते. बरं, आता तुम्ही PYQ सांगत होते, PYQ साठी काय क्वेश्चन पेपर घ्यायच्या की मार्केटमधले रेडीमेड बुक्स घ्यायच्या? मला वाटतं सर क्वेश्चन पेपर घेतलेले जास्त बेटर आहे, किंवा इव्हन इफ तुम्ही जर रेडीमेड घेत असाल तर फक्त क्वेश्चन असणारे जास्त घ्या. अनालिसिस आपण करू स्वतः केलं, हा त्यांनी करण्यापेक्षा आपण करू, जेवढा आपण अनालिसिस करू तेवढा आपल्याला जास्त गोष्टी कळणार आहेत, त्याच्यामुळं अनालिसिसचं काम आपण स्वतःकडे घेऊ. कलेक्शन जर कोणी आपल्याला करून दिलं असेल तर ते बेटर आहे, पण त्यामध्ये पण असा मुद्दा आहे की आता म्हणजे मार्केटमध्ये जे बुक्स आहेत त्यामध्ये सर 2012 पासून जे क्वेश्चन्स आहेत, पण आपण जर पॅटर्न ऑब्झर्व केला 20 पासूनचा पुढचा पॅटर्न खूप वेगळा आहे, आणि अगोदरचे क्वेश्चन करणं दॅट इज इरिलेव्हंट आहे, तर तेवढे आपल्याला एनर्जी घालण्याची गरजच नाही, आपल्याला प्रिय असेल पद्धत बदलते प्रश्नाची. म्हणून आपण जर 2017 प्रश्न बघून जर आता आपण HRHRDची प्रिपरेशन केलं मुलांनी तर ते एकदम वेगळं आहे, कारण त्यावेळेस योजना कशा विचारायची पूर्ण डिटेलमध्ये विचारायचे, कुठं झाली मग ते नाव काय, तिथं छोट्या छोट्या जागी चुकवलं जायचं, उद्देश काय होता ते लाभार्थ्यामध्ये चुकवलं जायचं. आता तसं नाही आहे, आता काय आहे की पर्टिक्युलर उद्देश दिलाय ह्यासाठी योजना कुठली आहे, किंवा योजना दिली ह्याचा उद्देश काय, मग एवढं सोपं आहे, तर मग आपण तेवढी एनर्जी का घालायचं. म्हणजे माझं पण म्हणालात, मी जे 2020 लॉकडाऊनमध्ये नोट्स काढल्यात ते या बेसिसवर काढल्या होत्या त्याच्या अगोदरच्या. ओके, मग माझं पण ते खूप बल्की नोट झाल्या, पण मला ते माहित होतं काय वाचायचं काय नाही, म्हणून मी ते कॅरी करू शकतो. पण मी जर त्या नोट्स दुसऱ्यांना दिल्या तर त्यांना काही कळणार नाही, त्यांना काही लक्षात पण येणार नाही. नोट्स त्या नोट्स असतात, हा हा, मग ते त्यानुसार त्या नोट्स होत्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या गोष्टी माहित नाहीत किंवा महत्वाच्या वाटल्या त्या तुम्ही लिहिल्या. म्हणून पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे 2020 नंतरचेच पेपर करा, आपली एनर्जी जास्त वाया घालण्याची गरज नाही, 20 नंतर त्याच्यावर काम करा.
दुसरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्री मेन्स कंबाईन ग्रुप सी असं सगळंच कलेक्ट केलेलं असतं. तर तसं नाही, आपल्याला जी एक्झाम आपण टार्गेट करतोय तेवढंच पी वाय क्यू बघितलं तर जास्त बेटर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कंबाईनचे मेन्स करताय तर तेवढेच पी वाय क्यू तुमच्याकडे असले पाहिजेत. प्रीचे राज्यसेवा प्री करताय तर त्याचेच पी वाय क्यू तुम्ही अनालाइज करा. राज्यसेवा मेन्स करताय तर त्याचेच पी वाय क्यू अनालिसिस करा. त्याचा फायदा असा असतो, प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी असते, प्रत्येक परीक्षेचा पेपर सेटर वेगळा आहे. आयोगाचा पण कंबाईनचा पेपर सेटर राज्यसेवेचा पेपर सेटर वेगळा आहे, तर तो वेगळ्या अँगलनं काढतो. त्यांचे लॉजिक वेगळे आहेत, यांना वेगळं अपेक्षित आहे, त्यांना वेगळं अपेक्षित आहे. म्हणून आपण समाज सुधारक घेतला तर त्याच्यावरती तुम्ही जर सगळेच प्रश्न सॉल्व करत असाल तर तो सॉर्टिंग होत नाही. म्हणून काय म्हणतात त्याला, आपण ज्या एक्झामची प्रिपेअर करतोय त्याच याचं. आणि तुम्ही परत तुम्ही तुमचे स्वतःचे फोल्डर बनवू शकता, कारण 20 ते 23 मध्ये चारच पेपर आहेत तुमच्याकडे. आता तुम्ही आपापले फोल्डर बनवू शकता स्वतःचे, तर त्या अँगलनं जास्त केलेलं बेटर आहे. निश्चितच या सगळ्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. काय संदेश द्याल विद्यार्थ्याला किंवा काय अशा टिप्स देताल की जेणेकरून ते यशाच्या लवकर जवळ जातील? सर, टिप्स म्हणण्यापेक्षा एक 5-6 गोष्टी मी सांगेन, म्हणजे 5-6 की पॉईंट सांगेल. तर तेवढ्या गोष्टी मला वाटतं की ते पूर्ण समराईज होईल आपल्या प्रोसेसमध्ये आपला इंटरव्ह्यू पण. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे सर फोकस. आपण इथं येत आहेत आणि आपले जर इथं 4-5 वर्ष आपण आपली उमेदीची जर इथं घालणार आहेत आणि ह्याचं आउटपुटवर आपल्या जर लाईफचे सगळं ठरणार आहे तर ते तुमचं एकदम फोकस इथंही असलं पाहिजे. म्हणजे तुमचं एक्झाम शुड बी युअर प्रायोरिटी, बाकी सगळ्या गोष्टी सबसिडरी आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं ना की मुलं उरलेल्या वेळामधून अभ्यास करत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी करून टाईम मिळाला तर अभ्यास होतोय मग एक्झामचा विचार होतोय, असं नाही. ह्या फर्स्ट प्रायोरिटी आपली एक्झाम आहे आणि एक्झामच्या नंतर मग तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे आपला अभ्यास दिवसाचा झाला तर मग आपण टाईमपास करूया, असं इकडे जाऊ तिकडे जाऊ, फ्रेश ठेवण्यासाठी मूवीला जा. तर तसं फोकस ठेवण्याचा एक सिंपल मार्ग सर सांगायचं म्हटलं तर तुम्ही असं लक्षात घ्यायचं की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पोस्ट आहे आत्ता. म्हणजे प्रत्येकाचं काय असतं, कुणाला आर्थिक प्रॉब्लेम आहे, कुणाला सोशल स्टेटस वाटत असतो, किंवा बरंच असते, म्हणजे सगळे आता कुणाला लव्ह मॅरेज करायचे असते, सगळ्या गोष्टी, म्हणजे कुणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पोस्ट आहे असं एक लिहून ठेवलं आपण आपल्या माइंडमध्ये करून ठेवलं तर आपण म्हणजे आपला फोकस राहतो, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सर कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीमध्ये असं आहे की जरूर नाही तुम्ही दररोज अभ्यास करा, पण तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये तुम्हाला अभ्यासाबद्दल गोष्टी माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल आज तुम्ही संडे आहे, तुम्ही ऑफ घेतलाय, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये हे माहीत पाहिजे की मी अभ्यास करतोय. मग रँडमली समजा मी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा GS4 अभ्यास कुठेपर्यंत आला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मी इथंपर्यंत आहे, असं असं आहे, वगैरे वगैरे वगैरे. दॅट इज युअर कन्सिस्टन्सी. तुम्ही ब्रेक घ्या, नो प्रॉब्लेम, पण बॅक ऑफ द माइंडमध्ये तुमचा अभ्यासाबद्दलचा विचार हा कॉन्स्टंटली असला पाहिजे. बाकी सगळं करा. मूवीला गेलाय तर तिथं पण थोडंफार वाटलं पाहिजे, गिल्ट वाटला पाहिजे की आपण मूवीला आलोय, आपलं चुकतंय, हे आपल्याला तो मूवीचा टाईम नाही, असं थोडं गिल्ट वाटलं तरच ते हे होणार आहे. तर दुसरा मुद्दा होता कन्सिस्टन्सीचा. तिसरा म्हणजे हार्डवर्क. म्हणजे सर आता आपण ज्या गोष्टी करतो, म्हणजे कॉलेज लाईफ वेगळं होतं, म्हणजे मी पर्सनली सुद्धा फुल 4-5 वर्ष पूर्ण एन्जॉय केलेले आहेत, काहीही डिसिप्लिन नव्हती, पण इथं आल्यानंतर मात्र हार्डवर्क शिवाय ऑप्शन नाही. म्हणजे ते कॉलेज लाईफ विसरून जायचं आणि आता इथं आल्यावर एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला करण्याशिवाय किंवा लायब्ररीत 8-10 तास बसल्याशिवाय पर्याय नाही. मग ती स्वतःला कशी सवय लावायची ते स्वतः ठरवायचं. तर हा हार्डवर्कचा मुद्दा. त्याच्यानंतर सर पुढचा मुद्दा म्हणजे स्मार्टवर्कचा मुद्दा. स्मार्टवर्कमध्ये सर सगळ्यात हार्डवर्क सर तुम्हाला इथं पहिले 1.5 वर्ष कामाला येणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या बॅचेस करायचे, विषय समजून घ्यायचे, बुक्स वाचायचे आणि त्यांच्या नोट्स बनवायचे, या पॉईंटपर्यंत तुम्हाला हार्डवर्क कामाला येणार आहे. पण याच्या पुढं स्मार्टवर्क कामाला येणार आहे आणि ते स्मार्टवर्क म्हणजे तुमचं पी वाय क्यू सिलेबस ह्या गोष्टी समजून घेणं. नाहीतर बऱ्याच मुलांचे मार्क्स सर वाढत नाही. म्हणजे बऱ्याच मुलांचे मार्क्स, म्हणजे माझं असं बरेच मुलं विचारतात कसं करायचं सर, तर बऱ्याच मुलांचे लास्ट 2-3 मेन्सचे मार्क एका रेंजमध्ये स्टक आहेत. मग ते स्टक असण्याचं, आणि जसं तुम्ही पण म्हणालात आता की मुलं बुक बदलत नाहीत, हे करत नाहीत, नवीन काही करत नाहीत, मग त्या कारणामुळं ते हे होऊन जातं, अपडेट होत नाही, अपडेट होत नाही. मग ते काय होतं, दॅट इज युअर स्मार्टवर्क. तुम्हाला इथे कळलं, म्हणजे तुमचे प्रश्न चुकत आहेत, हिस्ट्रीमध्ये मार्क येत नाही, मग काय येत नाहीत, माझ्या कंटेंटमुळे येत नाहीत का, माझ्या किंवा म्हणजे मी कशामध्ये चुकतोय का, पेपरमध्ये लॉजिकल प्रश्न होते, HR HRD मध्ये बरेच ऑल ऑफ दबाव असतात. मी 20 अटेम्प्टला 21 अटेम्प्टला अतिहुशारपणा केला, म्हटलं ऑल ऑफ दबाव सगळेच उत्तर ऑल ऑफ दबाव येत, असं कसं नाही, मी काहीतरी मग बघितलं पण नंतर काय आलं की नाही तसं नाही, ऑल ऑफ दबाव आहे तर आपल्याला ऑल ऑफ दबावच लिहायचं आहे. मग हे जे आहे ते तुम्हाला थोडंसं स्मार्टवर्क करायला लागेल आणि त्याच्यामुळं स्मार्टवर्कला खूप जास्त महत्व द्या. तर ते महत्वाचं आहे, मग त्यासाठी सिलेबस क्लिअरिंग असेल, पी वाय क्यू असेल, ते करा. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या घरच्यांशी संवाद ठेवा. तर ते तुमचं मेंटल जे आहे ना, कारण आता इथं खूप इश्यूज आहेत, वास्तव कट्ट्यामध्ये वास्तव जे आहे ते खूप, म्हणजे इथलं वास्तव वेगळं आहे. आता आमची जॉईनिंग येईल अजून आम्हाला सरांना विषय माहीत आहे सगळं, तर खूप वेळ लागतोय. तर मग अजून एक्झाम झाली पण सगळ्या गोष्टी झाल्या नाही, मग ह्या काळामध्ये तुम्हाला जर सपोर्ट करायला कोण असणार आहे, तुमची फॅमिली असणार आहे, तर त्याच्यामुळं
फॅमिली, तुमचे फ्रेंड्स यांच्यासोबत इंटरॅक्ट होणं महत्वाचं आहे. नाहीतर आपण बघतो बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात किंवा अभ्यासच होत नाही, रूमच्या बाहेर येत नाही, फेल्युअर येतं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग हे जर तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायचं असेल तर फॅमिलीशी कनेक्ट राहा, त्यांचा सल्ला घेत राहा, म्हणजे काय करायचं काय नाही जे पण तुमचे डिसिजन आहेत ते सगळं फॅमिलीशी डिस्कस करून झाले पाहिजेत. मग एक्झिट घ्यायचं नाही तर ते झालं पाहिजे, नाहीतर मग आपण म्हणजे ते कसं होईल, तुम्हाला मानसिकदृष्ट्या ते सपोर्टसाठी फॅमिली महत्वाचे आहे, बाकी आपल्याला आपण कुणाशी बांधील नाही, आपले फॅमिली आणि आपले चार मित्र चांगले असले पाहिजे. अगदी बरोबर, नक्की सर. मुलाखतीच्या शेवटी काही थोडक्यात प्रश्नांवरती पण आपण वास्तववादी प्रश्नांवरती येणं गरजेचं आहे. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा म्हटलं की मोठं मार्केट आहे, क्लासेस आले, पब्लिकेशन्स आले, बुक्स आले, अर्थात त्यांच्याशिवाय हे पूर्ण होणार नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की काही सांगितलं जातं की क्लास लावल्याशिवाय तुम्ही अधिकारी होऊ शकत नाहीत किंवा पुण्यात आल्याशिवाय तुम्ही अधिकारी होऊ शकत नाहीत. आपण मोठमोठे सत्कार समारंभ पाहतो, निश्चित ते गरजेचे असतात, अधिकाऱ्यांचे मिरवणुका होतात, ह्या गोष्टींवरती पण बोलणं गरजेचं आहे. खरं म्हणजे क्लास लावला तरच अधिकारी होतो किंवा क्लास लावायचा आहे तर कुणी लावला पाहिजे, कोणासाठी गरजेचं आहे? बघा, सिंपल गोष्ट अशी आहे सर की क्लास लावला तरच अधिकारी होतो हे चुकीचं आहे, म्हणजे न लावता पण अधिकारी होऊ शकतो. पण हे पण तेवढंच खरं आहे की क्लासमुळे आपली होणारी प्रोसेस थोडंसं इझी होऊ शकते. बरोबर, तुम्हाला डायरेक्शन मिळेल, थोड्याफार नवीन गोष्टी कळतील, तर हे पण तेवढंच खरं आहे. पण किती लावायचा, कोणत्या विषयासाठी लावायचा, कधी लावायचा ह्या गोष्टी आपल्यावर आहेत. कारण असं आहे ना की स्वतःला तुम्ही स्वतःपेक्षा जास्त स्वतःला कोणच ओळखत नाही, तुम्हाला काय गोष्टी वर्क होतात कोणत्या गोष्टी वर्क होत नाहीत हे तुम्हालाच जास्त माहीत आहे. त्याच्यामुळं तुमचे जे डिसिजन आहेत ते तुमच्या कस्टमायझेशननुसार, म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार कस्टमाईज झाले पाहिजेत. तुम्ही असं नाही म्हणून माझा मित्र लावतोय मग मी पण लावेल, हा लावतोय तर मी पण लावेल, किंवा ह्यानं पर्टिक्युलरली हा क्लास लावला, असं नाही. जे तुमच्यासाठी वर्क करेल ते सगळं तुम्हाला करायचं आहे, आणि जे तुमच्यासाठी वर्क करणार नाही ते सगळं तुम्हाला अवॉइड करायचं. मग हे आपल्यावर ठरणार आहे, ठीक आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की एवढी सगळी मुलं इथं येतात टॉपर्स ऐकून वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तर माझं असं म्हणणं आहे की बघा, आपला इथं जर येण्याचा सर, म्हणजे हा जो काळ आहे आपल्या लाईफमधला 22, म्हणजे अराउंड 22-23 आपलं डिग्री होत असते, तर इथून जे पुढचे 3-4-5 वर्ष आहेत ती आपल्या युथची खूप प्रोडक्टिव्ह वर्ष आहेत, ठीक आहे. तर मग जर आपण इथं इन्व्हेस्ट करत असू तर आपल्याला एकदम कन्क्लुझिव्ह आउटपुट निघालंच पाहिजे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही, ठीक आहे. नाहीतर इथून आपल्याला मागं पण जाता येत नाही, परतीचे दोर कापले जातात. त्याच्यामुळं इथं जर येणार असाल ना तर 100% विचार करून या की म्हणजे पूर्ण शुअर असाल तरच इकडे या. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपले रूममेट आहेत, समजा तुम्ही इंजिनिअरिंग करताय, मग तुमचे रूममेट करत आहेत, एखाद कोणतरी प्रिपेअर करतोय, त्याचा कोणतरी IAS मोटिवेट, म्हणजे एक त्याचा कोणता तरी एखादा IAS त्याचा आयडियल आहे, तो त्याला बघून प्रिपेअर करतोय, मग तुम्ही त्याला बघून प्रिपेअर नका करू. तुम्हाला प्रिपेअर करायचं ना तर तुमचं एक स्वतःचं जेन्युअन कारण असलं पाहिजे की काहीतरी स्वतःला आवड असली पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरा क्षमतेचा मुद्दा, म्हणजे असं नाही की कुणाची क्षमता कमी जास्त आहे, पण आता तुम्ही ज्या एक्झामचं प्रिपरेशन करताय तिथं पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, ज्योग्राफी आहे, मग ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आवड आहे का, तुम्हाला ज्योग्राफी आवडतं का, बेसिक आहे का, किंवा आता समजा तुम्ही डायरेक्ट तिथं आला तर तुम्हाला गव्हर्नर माहितच नव्हते, प्रिपरेशनला आलात आणि तुम्हाला गव्हर्नरचा बेसिक रोल पण माहित नाही किंवा गव्हर्नर आणि CM मध्ये काय फरक असतो हे पण जर तुम्हाला माहित नाही तर मग तुम्हाला खूप त्याच्यासाठी शून्यातून सुरू करावं लागेल, मग त्या गोष्टी थोड्याशा जड जाऊ शकतात. म्हणून अगेन ते आपल्या इंटरेस्टमध्ये बसतं का, आपल्याला ह्या सगळ्याबद्दल थोडं माहित आहे का, आपली तेवढं म्हणजे चौकस आहोत का आपण, ह्या सगळ्या गोष्टींवर बघून आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. आणि त्यात पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या फॅमिलीशी कन्सल्ट करून डिसिजन घ्यायचं आहे. बाकीचे तर सगळेच तुम्हाला आत्ता मोटिवेट करतील आणि म्हणतील की तू डिसिजन झाला तर असं होईल तसं होईल सगळेजण म्हणतील, पण नाही झालं तर कोणच विचारायला येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपल्यासाठी शेवटचा ऑप्शन आपली फॅमिली आहे. त्याच्यामुळं म्हणजे फॉर्च्युनेटली सर माझ्या फॅमिलीमधून मला पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे, ठीक आहे. पण जरुरी नाही तसा सगळ्यांना भेटेल किंवा सगळ्यांच्या कंडिशन वेगवेगळ्या असतात, तर मग मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या फॅमिलीशी सगळं कन्सल्ट करून त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही अपडेट करत राहणं तुमचं कर्तव्य आहे की बाबा म्हणजे माझा इथपर्यंत प्रिय आहे, माझा अभ्यास झाला आहे नाही झाला आहे, त्यांना काही कळो नाही कळो या फील्डमधलं कल्पना असणं गरजेचं आहे. आणि त्यांना तुमच्यावर ट्रस्ट असला पाहिजे, म्हणजे त्यांना असं वाटलं नाही, त्यांना तुम्ही जर हे अपडेट करत राहिलात तर त्यांना आपोआपच ट्रस्ट वाटतो की म्हणजे ते तुम्हाला टाईम पण देऊ शकतात जास्त, ठीक आहे इथपर्यंत गेला आहे हे आहे. बाकीच्यांना कुणालाच आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही, बाकी सगळा नॉईज बंद झाला तरी चालेल. कोण काय विचारतंय, शेजारी काय विचारतात, इकडले तिकडले काय विचारतात, काही घेणं देणं नाही, आपण फक्त आपल्या फॅमिलीशी रिस्पॉन्सिबल आहेत. बरोबर. हा आणि शेवटचं की किती वर्ष तुम्ही जसं सांगितलं की आपली कुवत ओळखली पाहिजे, ही कुवत ओळखण्यासाठी किंवा आपण भविष्यात खरंच यशस्वी होऊ शकतो की नाही हे ओळखण्यासाठी किती वर्ष या क्षेत्रात घालवली पाहिजे?
सर म्हणजे एक थंबरूल असा आहे की म्हणजे माझ्यासाठी की तुम्हाला 2 वर्ष जर तुम्हाला जर प्री निघत नसेल तरी तुम्ही एक्झिट मारलेला चांगला आहे. 2 वर्ष प्री निघाल म्हणजे 2 प्री द्यायचे. आपण फर्स्ट प्री कशी असते आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स नसतो म्हणून आपण 1 प्रीचा टाइम घेऊ शकतो. पण 2 प्री आपल्या जर आपल्याला समजा निघत नसतील तर त्या आपल्याला हे करायला पाहिजे म्हणजे आपण एक्झिट घेतलेला बेटर आहे. 2 वर्षामध्ये प्री निघणं मस्ट आहे तर कंटिन्यू करायचं. निश्चित खरं जर आजच्या मुलाखतीमध्ये तुम्ही जे काही बहुमूल्य मार्गदर्शन केलं, ज्या स्ट्रॅटेजीज सांगितल्या किंवा ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि ज्या पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे हे जर विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं आणि याच्यावरती जर खरंच मनापासून विचार केला तर निश्चित 2 वर्षामध्ये प्रिलियम निघायला हरकत नाही. कारण योग्य दिशा असेल आणि योग्य मार्गदर्शन असेल. आता मी जो तुम्हाला क्लासचा प्रश्न विचारला किंवा तो कशामुळे विचारला, कारण बरेच विद्यार्थी काय करतात, ग्रॅज्युएशन संपलं मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, कुठला क्लास लाव, तुम्ही आधी MPSC समजून घ्या काय आहे, तुम्हाला गरज कशाची हे ओळखा, आणि तुम्हाला जर वाटतं की मला काहीच कळत नाही तुम्ही या, पण तुम्ही आधी ते जाणून घ्या आधी, हे देखील तेवढंच मदत. नाही तर काय होतंय, यायचं डायरेक्ट क्लास लावायचा, तो क्लास कॉलेज सारखा करायचा, तो क्लास संपून जातो तरी यांना MPSC सिलेबस माहिती होत नाही. म्हणून हा प्रश्न होता. निश्चितच तुम्ही खरं जे मार्गदर्शन केलं ते विद्यार्थ्यांसाठी खरंच बहुमूल्य ठरेल आणि त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष जी आहेत ती वाया जाण्यापासून वाचतील. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली, त्याबद्दल आपण खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.